सुप्रभात मुलांनो, आज आपण शिकणार आहोत वर्ग पाचवा विषय मराठी कविता 19 वासरू. ह्या कवितेची कवी आहेत अनिल. तर आपण आता कवितेची वाचन करणार आहोत. ओढाळ्या वासरू राणी आले फिरू, कडपाचा घेऊ सोडून या, कानामध्ये वारे धरून या, न्याये फेर धरी फिरे राण माड, मोकाट मोकाट अफाट अफाट वाटे वाटे ती वाट धावू लागे, विसरून भान भूकटी तहान पायाखाली राण खाली साल, थकुनी या रूप सरत रूप आठवे कडप तया लागे, फिरू जाता मागे दूर जाऊ लागे आणखीच भागे भट्ट करत, पडता अंधारू लागले हंबरू मायत पुरले करू शोधू ये होई. तर मुलांना आता आपण या कवितेचे भावार्थ समजून घेऊया. तर पहिला कडवा आहे त्याच्यामधला, ओढाळ वासरू राणी आले फिरू कडपाचा घेऊ सोडून या. कवी सांगत आहे की राणा फिरायला मिळावे म्हणून एक स्वच्छंदी वासरू आपल्या कडपाला सोडून राणात फिरू लागले आहे. त्यानंतरचा कडवा आहे दुसरा, कानामध्ये वारे भरून येणारे फेर धरी फिरे राण माड, म्हणजे कानामध्ये वारे शिरल्याप्रमाणे ते राणात उत्साहाने गोलगोल फिरत होते. त्यानंतरचा कडवा आहे, मोकाट मोकाट अफाट अफाट वाटेल की वाट धरू म्हणजे धावू लागे, ह्यामध्ये असे हे वासरू म्हणजे अत्यंत स्वयंपणे जिकडे तिकडे वाट मिळेल तिकडे तिकडे धावत होते. त्यानंतरचा कडवा आहे, विसरून भान भूकनी तहान पायाखाली राण खाली झाय. त्यानंतर आहे म्हणजे याच्यामध्ये भूक तहान हे सगळं विसरून हे वासरू रानात सगळीकडे फिरते. त्यानंतरचा कडवा आहे, थकून या खूप सरता रूप आठवे कडप तयार आहे, वासरू रानात फिरून फिरून थकले की त्याचा उत्साह कमी होतो मग त्याला आपला कडप आठवू लागतो. त्यानंतरचा कडवा आहे, फिरू जाता मागे दूर जाऊ लागे आणखीचे भागे भटकत, म्हणजे वासरू कडपाकडे परत यायला निघते पण त्याला रस्ता सापडतच नाही, ते दूर जाऊ लागते असे म्हणजे भटकल्यामुळे ते आणखीनच थकून जाते. पडत अंधारू लागले हंबरू मायत फुले करू शोधू येई, सगळ्यात शेवटचा कडवा आहे, जसजसा अंधार होऊ लागतो तसतसे ते वासरू म्हणजे हंबरायला लागते, म्हणजे त्याची आई त्याला दिसत नाही, जणू ते आपल्या आईला शोधायला येण्यासाठी सांगत आहे. तर मुलांना तुम्हाला ही कविता समजलेली असेल, पुन्हा एकदा घरी वाचून घ्यावे. ह्या कवितेत आलेले शब्द आता आपण बघून घेऊया. ओढाळ म्हणजे स्वच्छंदी, फिरू म्हणजे फिरायला, घेरू म्हणजे घेराव, न्यारे म्हणजे वेगळे, फेर धरणे म्हणजे गोल गोल फिरणे. तर स्वतःची काळजी घ्या, सुरक्षित राहा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.